नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे क्लिक मराठी मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना ही नवीन आलेली आहे ते योजनेचा अर्ज कसा मोबाईलवरून भरायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये ए टू झेड प्रोसेस आहे अर्ज पहिल्यापासून शेवटपर्यंत न स्किप करता बघायचा आहे तर तुम्हाला समजणार आहे जर स्किप केलं तर महत्त्वाचे पॉईंट्स राहून जातील आणि या योजनेबद्दल सगळ्या डिटेल्स आप तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओज अपलोड केलेले तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील तर चला व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तिथं ही माहिती थोडी दिल दिसेल तर ती माहिती थी तुम्ही खाली क्लोज बटन आहे ती क्लोज वाचून घ्यायची आणि क्लोज बटन क वर क्लिक करून क्लोज करून टाकायचे त्यानंतर बघा इथे तुम्हाला वरती तीन डॉट दिसतील तीन डॉटमध्ये जाऊन डेस्कटॉप साईटवरती क्लिक करायचं आहे डेस्कटॉप साईटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जसा लॅपटॉप आणि कम्प्युटर जसा वर्क करतो त्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये वेबसाईट ओपन होणार आहे त्यानंतर बघा झूम करून मी दाखवतो तुम्हाला पहिला जो ऑप्शन आहे तिथं बघा पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तिथं तुमचं काय होय किंवा नाही तर तिथं तुम्ही होय करायचं आहे तर बेसिक माहिती आहे ती थोडेफार बनवून घ्यायचे म्हणजे तुमचं आधीपासून जर सोलर पंप असेल तर होय करायचंय किंवा नाही करायचंय त्यानंतर सोर्स ऑफ पॉवर तर डिझेलवर चालणार असेल डिझेल करायचं डिझेलवर चालणार असेल डिझेलवर करायचं अन्यथा इथं बघा खाली सर्व अटी मान्य आहेत किंवा नाही खाली तिथं होय करायचं जर मान्य असेल तर होय करायचं नाही असेल तर नाही पण लक्षात ठेवा मित्रांनो नाही केलं तर चालणार नाही कारण की यापुढे फॉर्मच भरता येणार नाही नाही केलं तर त्यामुळं होय करायचं आणि सबमिट करून टाकायचं त्यानंतर पुढे बघा एक्झिस्टिंग पंप टाईप ए सी करायचं तिथं त्यानंतर एक्झिस्टिंग पंप सब टाईप त्यानंतर तिथं जमिनीवरील करायचं जमिनीवरील केल्यानंतर पुढचं ऑप्शन बघा तिथे किती कुठली म्हणजे तीन एच पीची पाहिजे का पाच एच पीची पाहिजे मोटर ती सिलेक्ट करायचं आहे तीन एच पीची तर तीन एच पीची पाच एच पीची तर तुम्हाला पाहिजे अशी पाच एच पीची त्यानंतर बघा एनर्जी इफेक्शन पंप तर तिथं बघा तिथं तुम्हाला होय किंवा नाही दोन ऑप्शन दिसतील तिथं नाही करायचं आहे त्यानंतर बघा ॲन्युअल डिझेल रिक्वायरमेंट इन लिटर्स तुम्हाला किती लिटरची रिक्वायरमेंट आहे ती तिथं ह्याच्यात टाकायचं आहे लिटर्समध्ये टाकायचं आहे तर तुम्हाला पाच लिटरची रिक्वायरमेंट असेल तर काय तुमच्या ह्याने मी ह्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायसाठी पाच केलेला आहे तिथं तुमच्या याने तिथं टाकायचं आहे त्यानंतर खाली बघा पर्सनल लँड लँड डिटेल्स ऑफ ॲप्लिशियंट तर तिथं आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे तुमचा तुमचा आधार कार्डचा नंबर जो काय असेल तो तिथे फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा खाली लँड डिस्ट्रिक्ट तर तुमची डिस्ट्रिक्ट काय असेल ती टाकायची आहे पुढं स्टेट स्टेट आहे तुमचं काय स्टेट असेल ते स्टेट टाकून घ्यायचं आहे इथं खालती लँड डिस्ट्रिक्टचं तुमचं हे बघा इथं सर्चचं ऑप्शन येणार आहे तुम्ही जर सर्च केलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा त्यामध्ये शोधून घ्यायचं आहे तर हे बघा मी शो सर्च करून टाकतो आहे सर्च केलेला आहे आता बघा पुढचा ऑप्शन लँड तालुका म्हणजे तुमचा तुमची जमीन ज्या तालुक्यात ता आहे तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे तर कुठला तालुका असेल त्या जिल्ह्यामध्ये पुढे निवडलेल्या तो तालुका तिथं निवडायचा आहे त्यानंतर लँड विलेज आता त्या तालुक्यामध्ये कुठलं गाव आहे तुमचं जिथं हे जमीन आहे तर ते गाव तिथं सिलेक्ट करायचं आहे ते गाव सिलेक्ट केल्यानंतर पुढचं ऑप्शन बघा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडता तर एस सी असेल एस सी करायचं ओपन असेल तर ओपन टाकायचं किंवा काय असेल ते ऑर्डर असेल तर ऑर्डर करायचं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे आणि खाली ईमेल आय डीसाठी ऑप्शन दिलेला आहे पण इश्यू काय आहे ईमेल आय डी जर तुमच्याकडं माहिती नसेल किंवा तुमच्याजवळ नसेल तर ते नाही टाकली तरी चालू शकतं त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट खाली प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोसेस पुढे जाणार आहे प्रोसेस ते बघा पेमेंट फॉर ऑनलाईन ऑनलाईन ॲप्लिकेशन तर ते बघा आता इथं असा इंटरफेस येणार आहे समोर पंप्स डिटेल्स तिथं तुम्हाला सगळ्या डिटेल्स करणार आहेत कशासाठी किती आहे किती हेक्टरसाठी किती आहे ते सगळं तिथं वाचून घ्या डिस्ट्रिक्ट सातारामध्ये आ, कास्ट तिथं आपण एस सी निवडलेली होती तर एस सीसाठी किती कोटा अवेलेबल आहे ते तीन एच पीसाठी दोनशे चोवीस पाच एच पीसाठी एकशे वीस आणि सात एच पीसाठी बेचाळीस कोटा अवेलेबल आहे तर आपण आता कोणताही तुमच्या तुम्ही जो भरलेला आहे त्यानुसार कोटा येईल तिथं प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एस एम एसद्वारे चोवीस तासातच आय डी मिळून जाईल आय डी मिळाल्यानंतर तुम्ही तिथून पुढची प्रक्रिया करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहतो